मनोज जरांगे पाटलांचं उपोषण जरी मागे घेण्यात सरकारला यश आलं असलं तरी सुद्धा मात्र ट्रिपल इंजिन सरकारमध्ये नेमकी दोन इंजिन मुख्य इंजिनला साथ देतात की नाही हे मात्र उघड झालंय. त्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. नेमकं या लढाईमध्ये नेमकं जिंकलं कोण आणि या सरकारमधील मतभेद ज्या पद्धतीने चव्हाट्यावर आलेत 2024 मध्ये नेमकं होणार काय या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे. आपण पाहत आहात आधार विश्लेषण. खरं म्हटलं तर या वर्षीची दिवाळी महाराष्ट्रात कशी साजरी होणार असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पडला होता. दिवाळी 4 दिवसांवर येऊन दिवाळी थांबली होती आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता, अक्षरशः पेटला होता. नेत्यांची घरं पेटवून दिली जात होती तर सर्व शहरांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागली होती. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला या दंगलीच्या सावटातून बाहेर आणण्याचं प्रचंड मोठं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर होतं. खरं तर ट्रिपल इंजिन सरकार म्हणलं जातं, मात्र ही दोन इंजिन ऐन वेळेला मुख्य वेळेला ही दोन इंजिन बंद पडली आणि एकाच इंजिनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकाच इंजिनाने अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य पाडलं आणि या महाराष्ट्राची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड केली. मात्र या दिवाळी गोड करण्यामध्ये इतर दोन उपमुख्यमंत्र्यांचा काय रोल आहे का त्यांनी शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी हा प्रयत्न केला होता. मात्र मर्द मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संकटातून सुद्धा आपली पेटती मशाल घेऊन बाहेर आले असंच काही चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. 2024 मध्ये भाजपचं मिशन 45 हे ठरवलेले असताना त्या दिशेने तयारी चालली. अनेक पक्ष फोडून हे सरकार स्थापन केलं आहे पण या सरकारमध्ये किती एकोप आहेत या आंदोलनाच्या कार्यामध्ये उघड झालंय आणि सरळ सरळ वेळ आली तर हे तिघेही एकमेकांना सोडून आपापला पक्ष आणि स्वतःला वाचवण्यात कशा पद्धतीने व्यस्त होत आहेत. एक चांगलं उदाहरण आपण जरंगे पाटलांच्या आंदोलनाने बघितलं आहे आणि हे एकमेकांना किती साथ देऊ शकता. त्यामुळे 2024 ची निवडणूक भाजपला लढताना या ट्रिपल इंजिन सरकारच्या भरोशावर जर लढली तर त्याचा निकाल ऐन वेळेला काय येईल याचं उदाहरण या उपोषणामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाले. जरंगे पाटलाच्या उपोषणाची सुरुवातच ज्या वेळेला पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच भडका उडाला त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हेच त्याच दोषी असल्याचं एक चित्र महाराष्ट्रात तयार झालं होतं आणि या चित्रातून आपण कसं बाहेर आलं पाहिजे त्यासाठी ही संपूर्ण पुढील खेळी खेळली गेली. मात्र त्यामध्ये एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने विजय झालेत आणि कुठेही त्यांनी आपली माघार घेतली नाही. प्रत्येक मोर्चावर त्यांनी सामोरं गेले आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खरं म्हणलं तर वेळेला त्यांना टांग दिली असंच म्हणता येईल. एकीकडे मराठा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार करोना काळात संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत होते. 2 वेळेला त्यांना करोनाची लागण झाली तरी सुद्धा त्यांनी आपला दौरा किंवा आपलं कार्य थांबवलं नाही. मात्र यावेळेला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवली गेली असंच काही म्हणता येईल. कारण डेंग्यूचा इतका मोठा आजार तर अजितदादांना झाला नसावा की ज्यांनी अक्षरशः महाराष्ट्र एकीकडे जळत आहेत. ज्या महाराष्ट्राचे आपण उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र जळत आहे अशा वेळेला आपण डेंग्यू म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी आपण घरात बसलो हे कितपत योग्य आहे. आणि या आगीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकट्याला ढकलून देऊन दोन्ही उपमुख्यमंत्री बाजूला थांबल्याचं चित्रही संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकडे पेटत होता, दिवाळी सारखा मोठा सण समोर आलेला होता आणि अशा वेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना एकटे टाकून आपापल्या कामात व्यस्त होते. देवेंद्र फडणवीस साहेब वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता निवडणुका चालल्या तिकडे भाजपचे प्रचार प्रमुख म्हणून तिकडे प्रचार करत होते. जिथे आपला महाराष्ट्राचा मतदार ज्यांनी त्यांना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपद
पर्यंत पोहोचवलंय तो महाराष्ट्र अक्षरशः जळत होता असंच म्हटलं तरी चालेल. आणि अशा वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं, मात्र आपल्या पक्षाला मोठ्या मताधिक्याने निवडून आणणं याला त्यांनी प्राधान्य दिलं. आणि इकडे महाराष्ट्रात काय होईल त्यानंतर आपण त्यांना सामोर जाऊ. कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर हे पेलवण्यास असमर्थ राहिले किंवा जाणून बुजून त्यांना असमर्थता दाखवून द्यायची आणि त्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रीच पद काढून घ्यायचं की काय, कदाचित असाही डाव भाजपकडून तर आखला गेला नव्हता ना, अशी शंका तर संपूर्ण महाराष्ट्राला आल्याशिवाय राहणार नाही. तर दुसरीकडे राजकारणाचा आणि समाजकारणाचा प्रचंड अनुभव असणारे अजितदादा पवार कदाचित डेंग्यू झाल्याचं अवसन आणून मुख्यमंत्र्याची संधी त्यामध्ये शोधत तर नव्हते ना. कदाचित एकनाथ शिंदे जर हे प्रकरण हाताळण्यास अपयशी ठरले असते संपूर्ण महाराष्ट्र पेटला असता, तर कदाचित दिल्लीच्या वरिष्ठांकडून मुख्यमंत्री बदलण्यात आला असता आणि त्यावेळेला कदाचित अजितदादांना संधी मिळू शकली असती, अशी काही स्वप्न अजितदादा डेंग्यूच्या रूपाने पाहत होते की काय, हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. एकीकडे महाराष्ट्र जळतोय, व्यापाऱ्यांचे व्यवसाय दिवाळीत होतील की नाही, एकंदरीतच व्यापाराची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये उद्या काय होणार या चिंतेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला व्यापारी वर्ग होता. मात्र उपमुख्यमंत्री साहेब त्यांच्याच समाजाकडून पेटवली जाणारी आग किंवा त्यांच्या समाजासाठी लागणारं आरक्षण यापासून दूर कसे राहू शकता हे महाराष्ट्र येणाऱ्या काळात कधीही विसरणार नाही. किंवा मुख्यमंत्री पदाची स्वप्न जर घरात बसून महाराष्ट्राला पेटून जर अजितदादा पाहत असतील तर ते कितपत योग्य होतं असा प्रश्न महाराष्ट्राला पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिंदे साहेब आपण एकटे असले तरी खरोखर आपलं अभिनंदन म्हटलं तरी चालेल. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आपण योग्य निर्णय घेऊन जी 2.5 महिन्यांचा वेळ आपण मिळवला आहे आणि महाराष्ट्र शांत केला आहे, महाराष्ट्राची दिवाळी खरोखर गोड केली जात आहे, यामध्ये आपण घेतलेलं कार्य आणि आपण घेतलेले निर्णय खरोखर योग्य राहिले हा महाराष्ट्र सुद्धा विसरणार नाही. मात्र येणाऱ्या 2024 मध्ये आपण हे विसरू नका की ज्या मित्र पक्षांनी आपल्याला जरी मुख्यमंत्री बनवलेलं असलं तरी त्यांनी आपल्याला अडचणीच्या काळात कोणतीही साथ दिलेली नाही, उलट आपलं मुख्यमंत्री पद कसं जाईल आणि दिल्ली दरबारी आपण जी इज्जत कमवलेली आहे ती इज्जत आपली कशी कमी होईल यासाठी आपल्या दोन्ही मित्र पक्षांनी या ट्रिपल इंजिनाच्या दोन्ही इंजिनांनी आपल्याला ऐन घाटामध्ये ऐन संकट काळाच्या घाटामध्ये साथ दिली नाही हे आपण जर योग्य वेळेस ठरवलं तर 2024 मध्ये आपली फजिती होणार नाही हे मात्र नक्की. ज्या पद्धतीने आपण ही लढाई जिंकली त्याच पद्धतीने 2024 मध्ये सुद्धा आपण अशी लढाई आपल्या स्वतंत्र निर्णयावर जर आपण खेळला तर नक्कीच विजयी व्हाल यात आता महाराष्ट्राला कोणतीही शंका वाटत नाही. त्यामुळे दोन जानेवारीपर्यंत ज्या पद्धतीने याला वेळ मिळाला आहे मराठा आरक्षणाला त्यामध्ये येणाऱ्या काळात काय निर्णय होईल ती वेळेस ठरवणार आहेत. मात्र या अडचणीच्या वेळेला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली नाही त्याबद्दल 2024 मध्ये ही युती पुन्हा एकत्र येऊन मिशन 45 यशस्वी करण्यात साथ देणार का या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं. आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या अडचणीच्या वेळेला एकनाथ शिंदे यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला का याबद्दल आपलं काय मत आहे कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. अजूनही आधार न्यूजला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढील भागात, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.